पुरात झिरो माइल्स आणि कस्तुरजन पार्क स्टेशन मार्ग आणि फ्रीडम पार्कचे उद्घाटन झाले हे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे झाले या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाषणावर सगळ्यांचेच विशेष लक्ष होते कारण गडकरी वर्सेस ठाकरे यांच्या लेटर बॉम्ब वॉर सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्याकडून कुठलेही उत्तर अद्याप आले नसताना आज अखेर नितीन गडकरींच्या लेटर बॉम्बचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी वाशिम महामार्गाच्या कामात शिवसैनिक अडथळे आणत असून ते वसुलीसाठी कंत्राटदारांची उपकरणे व साहित्य जाळतात शिवसैनिकांमुळेच महामार्गाच्या कामाला उशीर होत असल्याचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते या पत्राची चर्चा संपूर्ण राज्यात लेटर बॉम्ब म्हणून झाली होती अखेर आज नागपुरात पार पडलेल्या कार्यक्रमात दोन्ही नेते हजर असल्याने मुख्यमंत्री लेटर बॉम्बला काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी माझे मित्र नितीन नितीनजी असा उल्लेख करीत लेटर बॉम्बला उत्तर दिले नितीनजी आप बात तो बहुत प्यारी करते लेकिन थोडा लेटर सत लिखते हो तुमचं आणि आमचं नातं हे थोडस आहे तुम्ही सुद्धा कर्तव्य कठोर आहात आम्ही सुद्धा कर्तव्य कठोर आहोत आणि आपल्याला कल्पना आहे की शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे मी म्हणतो की जी आपण सुद्धा घेतलेली आहे की जनतेशी कधीही गद्दारी करायची नाही विश्वासघात करायचा नाही जनतेच्या कामात कुठलाही अडथळा येऊ द्यायचा नाही आणि म्हणून मी एक थोडासा हलकाफुलका उल्लेख जरी केलेला असला आपल्या पत्राचा तरी देखील एक मी आपल्याला ग्वाही देतो की कोणत्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारे जनतेच्या विकासाच्या कामाच्या आड मी कोणालाही येऊ देणार नाही ही माझ्याकडनं आपल्याला ग्वाही आहेत कारण शेवटी आपलं हे कर्तव्य आहे आपल्याला हा जो काही अधिकार मिळालेला आहे हा अधिकार नसून जनतेचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाचं ऋण फेडणं हे कर्तव्य जरी असलं तरी हे आशीर्वाद एवढे मोठे असतात की आपण ऋण किती फेडू म्हटलं तरी ते या जन्मात तरी फेडता येणं शक्य होईल असं मला वाटत नाही आजचा हा कार्यक्रम हा अनोखा आहे मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो तर या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रारंभी नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले विकास कामांमुळेच महाराष्ट्र बदलत आहे भव्य प्रकल्पांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आहे ठाणे आणि मुंबईच्या विकास कामांसाठी एक लाख कोटी रुपये देऊ अशी ग्वाही गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली सोबतच दिल्लीत राहूनही विशेष करून महाराष्ट्राची प्रगती व्हावी अशी आमची नेहमीच इच्छा असते आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नही करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले महाराष्ट्र हे घर आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही तुमच्या सोबत गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले कुछ और बड़े प्रोजेक्ट है जिसके बारे में मेरी एकनाथ शिंदे जी ने अभी मेरे से बात की आप मुंबई मीटिंग बुलाई है उसका उल्लेख मैं आज यहां नहीं करता पर मैं महाराष्ट्र के लिए एडिशनल एक आध लाख करोड़ और ज्यादा के मुंबई और थाना के विकास के लिए देने के बारे में तैयार हूं क्योंकि महाराष्ट्र का विकास हो आपके नेतृत्व में हो और महाराष्ट्र आगे जाते रहे ये हम सबको दिल्ली में मंत्री होने के सभी लोगों को इसलिए लगता है कि हम भी मराठी हैं महाराष्ट्रियन हैं और महाराष्ट्र और मराठी संस्कृति इतिहास और विशेष रूप से महाराष्ट्र की विशेषता जो है वो हमारी प्रेरणा है और इसलिए पूरे देश में तो काम करते ही है पर महाराष्ट्र के साथ जो लगाव है वो बहुत घर जैसा है और आपके नेतृत्व में भी महाराष्ट्र बदल रहा है निश्चित रूप से भारत सरकार की ओर से हम सब लोग आपके साथ पूरी ताकत के साथ खड़े रहेंगे इस विश्वास के साथ फिर से एक बार आपको हरदीप पुरी जी को देवेंद्र जी को एक शिंदे जी को नागपुर की जनता की ओर से क्योंकि मैं नागपुर का सांसद हूँ आप चारों को भी इस भव्य प्रकल्प के निर्माण के लिए आपको मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ तर उपराजधानीत पार पडलेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्यमंत्री एकनाथ शिंदे नितीन राऊत सुनील केदार तसेच पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते तर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्हिडिओ लिंकद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावली देशाचे केंद्रबिंदू असलेले नागपूरचे झिरो माइल्स हे अतिशय ऐतिहासिक स्थळ असून एकोणीसशे सात साली ब्रिटिशांनी द ग्रेट ट्रिग्नॉमेंट्री सर्वेचा प्रारंभ झिरो माइल्सच्या या नागपुरातल्या स्थळातूनच केला होता नागपूरच्या माजी मेट्रोचे हे झिरो माइल्स स्थानक वीस माळ्याचे राहणार असून देशातला हा पहिलाच वीस माळ्याचा मेट्रो प्रोजेक्ट आहे त्यामुळे या स्थानाचे महत्त्व अधोरेखित होणार हे निश्चित नागपूरहून सुरभी शिरपूरकर लोकमत